पूर्णांकयुक्त अपूर्णांक. तीन भाकरी दोघांमध्ये समान वाटले असता प्रत्येकाला किती भाकरी मिळेल? यावरून असे म्हणता येईल की तीन भाकरी दोघांमध्ये समान वाटल्या असता प्रत्येकाला एक पूर्ण व अर्धी भाकरी मिळेल. तीन भाकरीची दोन जणांमध्ये समान वाटणी केली असता प्रत्येकाला एक पूर्ण व 1/2 अशा प्रकारे भाकरी मिळाली. याचेच लिखाण आपण 1/1/2 असे केले. यामध्ये एक पूर्ण व 1/2 हा अपूर्णांक आहे. म्हणून 1/1/2 अपूर्णांकला पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. अंशाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांक संख्येमध्ये अंश हा छेदापेक्षा मोठा असतो त्याला अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 17/5, 9/4. छेदाधिक अपूर्णांक, ज्या अपूर्णांक संख्येमध्ये छेद हा अंशापेक्षा मोठा असतो त्याला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात. उदाहरणार्थ 2/5, 1/4. मूल्यमापन. खालील अपूर्णांकांचे वाचन करा. 1/2, 5/3, 4/2, 7/5.